केलं आहे, तुम्ही गाव भेट देवरा देत आहात, या लढाईमध्ये सायकोलॉजिकल जनता तुमच्याशी किती टक्के कनेक्ट झाली आहे असं वाटतं? 100%, कारण का गावभेट दौऱ्याच्या मागचा मुद्दा हाच आहे की लोकांच्या मनात एक जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तो दिसून येतो आहे, त्यांना व्यक्त करायचं ती व्यासपीठ मिळत आहे जी कोणी त्यांना देत नाही, कारण का BJP लोक तर गावभेट दौरा करत नाही आहेत, कारण का एवढा रोष आहे. आणि म्हणून आम्ही त्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना होणारा त्रास मागच्या 10 वर्षात जो त्यांना त्रास झाला आहे, जो युवकांना नोकऱ्यांची जे शब्द आश्वासनं देण्यात आले पण एक पण नोकरी गावात मिळाली नाही आहे, आज पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे दुष्काळात, नियोजनाभावी टँकर्स पण या ठिकाणी पोहोचत नाहीत, आणि म्हणून एकंदरीत ग्रामस्थांचा रोष दिसून येतो आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात. तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही अनेक विकासाचे मुद्दे उपस्थित केले, ते दुसरीकडून भाजप मात्र असं म्हणते की भाजप उमेदवार म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावर लढणार, कुठेतरी कॉन्ट्रास्ट वाटत नाही? भाजपच्या उमेदवारांनी सुरुवातच विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून केलेली, आम्ही त्यांना खरं तर ट्रॅकवर आणलं, कारण का आमची कॅम्पेन होती मुद्द्याचं बोलाओ, आणि मी जे पत्र त्यांना लिहिलेलं त्याच्यात पण मी स्पष्ट सांगितलेलं की ही मुद्द्यांवर कामावर निवडणूक झाली पाहिजे. आणि त्यांची नेहमीची एक पद्धत असते की कामं झाली नाहीत ना 10 वर्षात, म्हणून ती कॅम्पेन भरकटून दुसरीकडे नेण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, तेढ निर्माण करण्याचे विषय असतील, मागचं काहीतरी उकरून काढण्याचे विषय, मुद्द्यावर ते कधीच बोलत नाहीत. आणि आत्ता पण तुम्ही बघा, 10 वर्ष त्यांनी काहीच सोलापूर जिल्ह्यासाठी केलं नाही, त्यांचे 2 खासदार तुम्ही निवडून पाठवले, लोकांनी एवढा विश्वास दाखवला पण लोकांचा विश्वासघात केला, दुसरं काही भाजपने मागच्या 10 वर्षात. सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी दुहेरी पाईपलाईनसाठी कायम आपण आग्रही राहिलेलं आहे, ते कामही आता प्रगतीपथावर आहे, परंतु सोलापूर जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाच्या 2-3 वर्षात जळा सहन करावं लागतात. आज पंढरपूरच्या नदीकाठच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. पंढरपूर शहर असेल, सांगोला शहर असेल, यांचं जो जिथून पाणी पुरवठा होतो तो त्या बंधारेचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे तिथल्या उपशाचा, त्यामुळे या शहरांसाठी स्वतंत्र पाईपलाईन उजवी. 100% कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे, आणि माझा दौरा ती मंगळवेड्याची जी 35 दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता, त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती, ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालकेसाहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती. पण जो तो दौरा झाला, आम्ही विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचं एकंदरीत दबाव तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली. तसंच काल 4 तास लाईट, 2 तासच लाईट मिळत होते, आता ते 4 तास मिळायला लागले, 6 तास, 4 तासाचे 6 तास कालपासून झाले, कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला. पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे, सुटला पाहिजे. आणि उन्हाळा, तीव्र उन्हाळा व्हायच्या आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे. दर 3 महिन्याला उजनीचं जे आवर्तन आहे त्याची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात, आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं. ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती, महाविकास आघाडीच्या वेळेस होती, पण आता ती खंडित पाडली BJP आणि ती प्रथा नाहीच आहे, आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही, आणि म्हणून तुम्हाला आज नियोजनाअभावी लोकांना पाणी मिळालं. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये इथल्या स्थानिक लोकांनी केवळ स्थानिक भाजपच्या नेत्यांकडे, लोकप्रतिनिधींकडे पाहून भाजपला मतदान केलं होतं, आणि त्यानंतर इथल्या निवडून गेलेल्या खासदारांनी दुर्लक्ष केलं अशी एक भावना आहे. तर आपण सर्वसामान्य 100% तो रोष दिसतोय ज्यांना विश्वासाने मतदान केलं, ज्या लोकांनी लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांकडून मतदान घेतो, आणि मग त्याच लोकांचा अपमान ह्या पद्धतीत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो लोकशाही. उमेदवार प्रणितीताई शिंदे आहेत आणि प्रश्न मात्र सुशीलकुमार शिंदे साहेबांना विचारले जातात, किंबहुना शिंदे साहेबांचं योगदान सोलापूर जगाचा सिंहाचा वाट आहे, तरी सुद्धा त्यांना प्रश्न उपस्थित केला जातो, याकडे आपण कसं वाटतं? मी तेच मी त्यांना त्याच वेळेस म्हणाली, उमेदवार मी आहे, माझ्याशी लढा. पण ते कदाचित त्यांना काही पॉईंट्स मिळत नाही आहेत आणि कामच त्या लोकांनी केलं नाही आहे. ऑफकोर्स सोलापूरला, पूर्ण सोलापूरला माहिती आहे की शिंदेसाहेबांचा संघर्ष काय, शिंदेसाहेबांनी किती काम केलं आहे. साधी विमानसेवा पण हे लोक सुरू करू शकले नाही चिमणी पाडून, त्या गोष्टीची खंत वाटते. सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, सगळे मंत्री त्यांचे, एवढे थाटामाटात सत्तेत आले पण एकसुद्धा सोलापूरसाठी काही देऊ शकले नाही, हे सोलापूरचं दुर्दैव आहे. ज्या लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केला त्या लोकांचा वापर करून आज जेव्हा त्या लोकांना
त्यांची गरज आहे तेव्हा त्यांच्यासोबत मात्र उभे राहत नाही. गेल्या वेळेस वंचितचा फटका आपल्याला बसला होता उमेदवारीचा, यावेळेस वंचित उमेदवारी दिली, आता यामएम देखील उमेदवारी देण्यात तयार आहे, ते कसं बघताय त्याचं? ही लढाई जी आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे. बीजेपीचे काही खासदार ऑन रेकॉर्ड काल म्हणाले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, या गोष्टीचा आपण निषेध करत आहोत आणि आज महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधान जसंचं तसं ठेवण्यासाठी आम्ही ही लढाई लढतो आहे. भाजप आमचा एकमेव शत्रू आहे. लवकरच मी तुम्हाला कळेल. लोकार्पण केलं, त्याच वेळेला सोलापूरपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंढरपूरमध्ये 2000 घराचा प्रकल्प याच योजनेखालचा अपुरा आहे आणि पडू नये. एका वेळेला सुरू झालेली दोन्ही कामं आहेत, सध्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज 2000 लोक घरापासून वंचित राहिलेले आहेत, याबाबत काय सांगाल? नाही, अनेक प्रश्न आहे घरात घराचे. जसं रमाईचा पण प्रश्न आहे की गावठांमध्ये त्यांना मंजुरी मिळत नाही आहे. म्हणजे योजना म्हणतात आहेत पण अटी त्रुटी एवढ्या कडक असतात की त्या योजनेत कसं बसायचं नाही हे सरकारचं कट कारस्थान आहे. समोरून एक योजना देतात पण मागून डबल पैसे घेऊन जातात. अशा ह्यांच्या सगळ्या योजना ह्या फक्त कागदोपत्री आहेत. रेनगरची सुरुवातीची बीडी कामगारांची योजना पण मनमोहन सिंगांनी या ठिकाणी त्याला मंजुरी दिलेली, ती योजना काँग्रेस पक्षाचीच आहे कामगारांना, बीडी कामगारांना आणि यंत्रमाग कामगारांना. आज मार्क्सवादी काँग्रेस पक्ष देखील आमच्यासोबत आहे. ह्याच्यापेक्षा मोठी पावती काय असू शकते महाविकास आघाडीसाठी? काय तुमचे विरोधी उमेदवार आहेत ते म्हणते 6 महिन्यात आम्ही विमान उड्डाण करू. 6 महिने झाले ना, अजून त्यांचं विमान टेक ऑफ लँडिंग होतच आहे. पण आश्वासन देणार आहे प्रधान आवास योजना आहे, तिथं लाभार्थी मिळत नाही. पंतप्रधान आवास योजना आहे, त्याला अजून लाभार्थी मिळत नाहीत. लाभार्थी खूप आहेत, लाभार्थी खूप आहेत पण त्यांना ती योजना लागू होत नाही. बघा तुम्हाला बरोबर ती कॅडी कळेल. आणि तिसरा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टने त्यांच्या विरोधात दिला काल परवा, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, निवडणूक आयोगावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट म्हणजे तुमचं मशीन. आणि आता तिथे ऍपचा मेहर त्या ठिकाणी बसला. दुसरा दणका जो त्यांना सुप्रीम कोर्टचा मिळाला इलेक्टोरियल बॉन्डचा, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सचा SBI वर पण दर्शवले की एका दिवसात तुम्ही ते करा. हे सगळं आपल्या समोर आहे. ज्या दिवशी ज्या कंपनीवर रेट